मालेगाव येथील प्रभाग क्रमांक 1 चे गेट बंद करून अभूतपूर्व आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 1 चे सभापती राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, तुषार दिवरे, जयराज बच्चाव, पप्पू पवार, किशोर जाधव, संजय साबने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 1 चे अधिकारी सुनील कडसे, सहाय्यक आयुक्त अनिल पाटील, बांधकाम विभागाचे मधुकर देवरे, पाणी पुरवठा विभागाचे जयपाल दिबोर यांच्याशी चर्चा करून आश्वासन मिळाल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रभाग सभापती क्रमांक 1 चे प्रभाग सभापती श्री राजाराम जाधव आपल्याशी बोलत आहेत. बोला राजू. सकाळी 10:30 प्रभाग 1 क्रमांकामध्ये अचानक आम्ही गेट आंदोलन चालू केलं, कारण की बऱ्याच दिवसापासून मालेगाव शहरात डेंग्यूची साथ चालू आहे. जे मालेगावचे प्रमुख रस्ते, ते प्रमुख रस्त्यावर खड्डे, घाण, कचरा हे उचलत नाही. आज सकाळी आमदार साहेबांनी स्वतः कचरा उचलून आमच्या ताब्यात दिला. त्याच्यामुळे कचरा घेऊन आम्ही प्रभाग प्राडेला आलो आणि प्रभाग गांधीने गेट आंदोलन केलं. आम्ही त्याच्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलो, प्रभाग अधिकाऱ्यांना बोलवलो, कारण की वारंवार सांगूनसुद्धा कालच आमच्या गटनेता निलेश आहेरनी त्यांना सूचना केल्या की बा आमच्या पक्षाचे नेते येत आहे, ते दोन्ही तिन्ही रस्ते साफ करावं. परंतु यांनी ते साफ न केल्यामुळे आम्ही हे आंदोलन करावं लागलं आम्हाला. त्याच्यामुळे हे शहरात नेहमी जे वारंवार सांगूनसुद्धा दुर्लक्ष करत आहे, तरी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो. तुम्ही प्रभाग सभापती आहात आणि आज तुमच्यावर ही वेळ येते गेट बंद आंदोलन करण्याची, म्हणजे इथपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी काम करत नाही असं आपलं म्हणणं आहे ना? हो, दुर्लक्ष करता, वारंवार फोन उचलत नाही. आता सांगून वेळ वाकडी उत्तर देऊन सण काम वेळ काढून काढता. मग आता काय वाटतं आपल्याला? नेत्यांनी आता लेखी आश्वासन दिलं, 2 दिवसात आम्ही पूर्ण काम करणार आहोत, नाही तर याच्यापेक्षा भयानक आम्ही आंदोलन करू शकतो आमच्या सूचनाधिकारीमध्ये. तर त्यांनी आश्वासन दिलं आहे, लेखी देता येते की या 2 दिवसामध्ये पूर्ण या दोन्ही तिन्ही मेन रोडचे खड्डे बुजणार आहे, साफसफाई करणार आहे, आणि जे पाणी साचलेलं आहे ते पाणी काढून सण तिथे फवारणी वगैरे करून सगळं स्वच्छता करणार आहे, अशी गावी त्यांनी दिली आम्हाला आता. ठीक आहे, धन्यवाद. 2 दिवसात तर त्यांनी काम नाही केलं, तर मग तुम्ही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करा. ठीक आहे, ओके, धन्यवाद. प्रबंधभूमी नाशिक न्यूजशी आपण बोललात, आपले आभार व्यक्त करतो. काय झालं आज, आपण काय आंदोलन केलं आज? आज असं होतं, काल सूचना दिलं आहे आमच्या गटनेत्यांनी की बाबा मुख्य रस्ते साफसफाई करून खड्डे उड्डे बुंजात करता. आमचे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे येत आहे मालेगावला, त्यानिमित्त ही सूचना केली होती. तरी पण हे काम आमदात आलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी गेट आंदोलन केलं आणि गेट बंद आज. त्याच्यामुळे साहेबांनी आश्वासन दिलं की 2 दिवस आम्ही नेमकी काय मागणी होती आमची, हे साफसफाई करणे, खड्डे बुंजणे, खड्ड्यातलं पाणी काढणे, तिथे फवारणी करणे, जो मेन रस्ते मालेगाव शहरातील दोन्ही तिन्ही रस्ते ते पूर्णपणे साफसफाई करणे, कारण की नेहमी तिथे घाण पडलेले असते. आज असून गेलं आचरण त्यामुळे आम्ही नाही घेतलं नाही, पण आता आचरण संपली तर अधिकाऱ्यांनी कामाला लागावं आणि कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावं, तसे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देत आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असे काम शहरात अजून होत नाही हे तुम्ही मान्य करताय, तुम्ही प्रभाग सभापती आहोत. काम होतच नाही ना, आम्ही नगर शिवरामी काम होत नाही ना, म्हणतो आम्ही त्यांच्याकडे आलो ना, काम झालं असं आम्ही आलोच नसतो ना. त्यामुळेच तुम्ही गेट आंदोलन केलं. शहरात खूप मोठ्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे ते बी आता अधिकारी कामाला लागले, आचारसंहितेमुळे अडकलेले होते, त्यांनी बी जबाबदारी घेतली आणि ते कामाला लागलेले आणि 2 दिवसात आम्हाला पूर्ण काम करून देण्याची त्यांनी जबाबदारी घेतली, लेखी आश्वासन दिलं. ठीक साहेब, आपलं काय म्हणणं याच्यावर? आज सकाळी काय घडलं आपल्याकडे इथे प्रभागामध्ये? प्रभागामध्ये काही कार्यकर्ते येऊन त्यांनी गेट बंद आंदोलन केलं. एकच मिनिट, खडसने साहेबांचा फोन आहे. हां साहेब, हॅलो. काय घडलं काय नेमकं आज? प्रभाग कार्यालयाला सकाळी 10:30 काही कार्यकर्त्यांनी येऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबला, गेट बंद आंदोलन, मुख्य रस्ते साफसफाईच्या संदर्भात. फक्त रस्ते साफसफाई का अजून काय? नाही, मुख्य मुद्दा त्यांचा रस्ते साफसफाईचाच होता. मुख्य जे प्रमुख रस्ते आहे, सटाणा रोड आणि आग्रा रोड वगैरे, तर त्या संबंधी त्यांनी आंदोलन केलं, कचरा घेऊन आंदोलन केलं. खड्डे ते
खड्ड्यांच्या संबंधात कार्यवाही चालू आहे. दोन तीन दिवसात खड्ड्यांचं तात्पुरतं नियोजन करून बुजवण्याची कार्यवाही चालू आहे. कचरा हे सुद्धा उचलण्याची कार्यवाही आता सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन दिवसात तेही मुख्य रस्ते क्लिअर होतील. मग ते कसे क्लिअर होतील? फक्त साफसफाई का खड्डे पण बुजवणार आहोत आपण? काय काय करणार आहोत? नाही, मेन आग्रा रोडचे खड्डे बुजवण्याचं काम आता सध्या चालू आहे आणि ते दोन तीन दिवसात ते. नाही, दोन तीन दिवसात अजून काय काय करणार आहेत? म्हणजे बाकीचे जे खड्डे आपल्या प्रभागात बनले त्या संदर्भात काय म्हणणार? त्या संबंधात संबंधित डिपार्टमेंट बांधकाम विभागाकडनं मटेरियलची काय कारवाई करते, मटेरियल उपलब्धतेची, त्यानुसार तेही रस्ते दुरुस्तीच्या संबंधात कारवाई केली जाईल. म्हणजे गावात साहेब साफसफाई नाही आहे आणि खड्डे मोठ्या प्रमाणात हे आपल्या निदर्शनास येत आहे. हो आहे ना, आता सध्या निवडणुकीच्या याच्यामध्ये सगळे कर्मचारी होते, आचारसंहिता आणि निवडणुकीच्या याच्यामध्ये काही काम करता आलं नाही कर्मचाऱ्यांना. आता निवडणुकीतनं काही कर्मचारी फ्री झालेले सगळ्यांना. मग साहेब, आता गेट बंद आंदोलन करेपर्यंत लोकांना म्हणजे उतरावं लागतंय, तर मग त्या अगोदरच या सगळ्या उपाययोजना का होत नाही आपल्याकडनं? काय आपला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय, कर्मचारी सगळे आता त्या काही पावसाच्या ज्यामुळे काही ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे त्या विशिष्ट भागांमध्ये सगळे कर्मचारी आज स्वच्छतेचे द्यावे लागले, त्याच्यामुळे रस्त्यांवरचा कचऱ्याचा प्रश्न तसा राहिलेला आहे. आता ते थोडंसं त्याच्यातनं कर्मचारी काढून रस्ते साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे. धूळ पण खूप मोठ्या प्रमाणात गावात आहे साहेब. धुळीबद्दल ते रोड तर साफ करायला काय अडचण नाही ना? नाही, धुळीचं ते सुद्धा रस्त्यावरची धूळ आणि माती उचलण्याचं त्याच्याबरोबरच ते होईल. साफसफाई करून ते स्वतंत्रपणे ते काढलेले रोड डिवायडरच्या लगतची माती वगैरे उचलून. साहेब, धरणे आंदोलन चालू आहे आपल्या शेजारी प्रभागाच्या बाजूला. सुविधा समितीतर्फे 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे, त्याबद्दल आपली काय भूमिका? त्याच्याबद्दल ज्या संबंधित त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुख्य कार्यालयाशी संबंधित मुद्दे आहेत सगळे, आणि मुख्य कार्यालयाला संबंधित डिपार्टमेंटला आम्ही लेखी कळवलेलं आहे या संबंधित. त्वरित त्यांच्याशी संपर्क करून त्यांचं समाधान करून द्यावं म्हणून तर ते मुख्य कार्यालयामार्फत त्याचे संबंधित कार्यवाही चालू आहे. ठीक आहे साहेब, 2 दिवसात आपल्याकडनं काम होईल असं लेखी आश्वासन आपण यांना देत आहेत? देतोय त्यांना लेखी. ठीक आहे, धन्यवाद साहेब. प्रबंधभूमी नाशिक न्यूजला आपण बोललात, आपले धन्यवाद. धन्यवाद, आभार. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर